चला तर बघा, हा तुमचा आहे मराठी प्रथम भाषा कुमार भारती इयत्ता 10वीची प्रश्नपत्रिका आहे. एक नमुना कृती पत्रिका आहे, क्रमांक 1 ची. ही 100 मार्काची आहे, परंतु आपल्याला आता 80 मार्काचाच पेपर असतो आणि वेळ आपल्याला तेवढाच आहे, वेळेमध्ये कुठलाही बदल नाही, लक्षात घ्या. आणि दुसरा जो पेपर माझ्याकडे आहे तो हा पेपर आहे बघा, तो आहे मराठीचा पेपर, मराठी अक्षर भारती आहे आणि तो तुमचा मराठी अक्षर भारतीची आहे प्रश्नपत्रिका तुमची 100. पण 100चं नाही, आपल्याला किती आहे तर वेळ तेवढा तेवढाच वेळ, 3 तास आणि 100 मार्क नाही तर किती आहे तर तुम्हाला मार्क्स किती आहे तुमच्याकडे, तर मार्क्स आहे तुम्हाला 80. ठीक आहे, मार्क्स किती आहे तुमच्याकडे, 80 मार्क ते आहेत. किती मार्कांचं आहे तर 80 मार्कांचं ते आहे, राईट. सॉरी. हाँ, म्यूट, आवाज म्यूट करायचा तुमचा बटन वरती, आवाज म्यूट करायचा. कोणातरी आवाज चालू, साहिल यादव म्यूट युअर साउंड, साहिल यादव. तर आपण जाऊया काय काय तुम्हाला महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. जसं की सूचनेनुसार तुम्हाला काय करायचंय, आकलन कृती व व्याकरण यामधील आकृत्या काढायच्या आहेत. आकृत्या कशाने काढायच्या, पेननेच आकृत्या काढायच्या आहेत, पेन्सिल वापरायची नाही. उपयोजित लेखनातील कृतींसाठी सूचना निवेदन आकृतींची आवश्यकता नाही, तसेच या कृती लिहायच्या नाहीत. उपयोजित लेखनामध्ये विभाग 5 आहे, त्या विभाग 5 मधील जे लेखन क्रमांक 5 अ सारांश लेखन, यासाठी किंवा आणि अपठित उतारा त्याचा सारांश लिहावायचा तुम्हाला आहे. पुढे आहे ते तुम्हाला स्वच्छ नीटनेटकेपणा आणि लेखन नियमानुसार लेखन यांकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. समजलं? हे तुमच्या प्रश्नपत्रिकेची काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे कृतीसाठी बघा. जसं आकलन कृतीने व्याकरणाच्या आकृत्या काढायच्या, सर्व तेच तुम्हाला दिलेलं आहे बघा. इथे सर्व दोघांचा तुमच्या सूचना ते कॉमन तुम्हाला दिलेल्या आहेत. आपण जाऊया आधी एक पॅराग्राफ आपण तुमचा घेऊ, नंतर त्यांचा घेऊया पॅराग्राफ, म्हणजे आपल्याला दोन्ही पॅराग्राफ दोघांचा सायमल्टेनियस अभ्यास करता येईल. तर इथे तुम्हाला दिलेलं काय बघा, ढाळच, आमची ढाळच, बरोबर. चला, कोण वाचतंय? येस, हु इज रिडिंग? कोणाला वाचायचंय? पटकन, आदित्य वाच पटकन, फास्ट. आदित्य वाचतोस का? आदित्य हो. वाच. आमचे ढाळज म्हणजे गावाच्या वर्तमानपत्र होते आणि आजी त्यांचे संपादक होते, तर सगळ्या बातम्या तिथं यायची आणि शहरात शहानिशा व्हायची. मग त्या गावावर जायच्या कंडूस पाडाच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली की म्हातारींची ढाळ सुटायची, माणसं ढाळत बसायची. रात्री 8 8 च्या दरम्यान ढाळजांच्या दरवाजा लागला की आणि एकदा आतन आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मूळ ही 6 फुटाची. थांब थांब, नेक्स्ट कोण वाचेल आता? येस, कोणाला वाचायचंय? प्रशांत वाचू शकतो का? प्रशांत हो वाचतो. वाच. मुळात ही 6 फुटाची लांब आणि पाऊन फुट रुंद अशी सांगवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडून किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या चितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर काढून व ओढून व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलून फार अवघड गणित होते. ओके. ही आगळ म्हणजे दरवाजाच. पर्यायाने वाड्याच भर भक्कम संरक्षण कवच होते. दुपारी ही एकदा आगळ टाकली की पुन्हा सुट्टी उन्हाळ्यात सुट्टीच आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसाच रात्री त्या आगळीचा आधार ही तितकाच वाटायचा. बरोबर, पुढचं वाचू का? वाचू, थोडस दोन जोड वाच. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथं ढाळजत पडवीत
दोऱ्यात कुठेही आम्ही भेटले खेळ खेळायचो. चितोके गजंग खापऱ्यांच्या भिगऱ्या जिबल्या मुळे भोंगळा भोवरा गोटे असले खेळ असायचे. तर असे खेळ ठीक आहे बस. आता जो पहिला प्रश्न आहे तुमचा बघा, पहिला प्रश्न तुमचा इथून सुरू होतो, चौकटी पूर्ण करा आगळची वैशिष्ट्य. काय विचारलं तुम्हाला? आगळची वैशिष्ट्य बघा. तर ही तुमची नमुना उत्तर पत्रिका आहे. मुद्दा म्हणून तुम्हाला, कारण एक तुम्हाला आयडिया म्हणजे येऊ शकते की बाबा आन्सर लिहायचे कसे, तर तुम्हाला आगळची वैशिष्ट्य काय विचारली त्यांनी बघा. इथे समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल आगळची वैशिष्ट्य काय. तर आगळ कशी होती ही आगळ मस्तच लिहिली तुम्हाला, 6 फूट लांब, 5 फूट लांब, त्याचबरोबर सागवानी आणि देवळीत आरपार जाणारी, एवढंच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे. समजलं? पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला या ठिकाणी बघा, काय प्रश्न आहे तुमच्या पुस्तकानुसार. इथे बघा, जसं बैठे खेळ खेळण्याचं ठिकाण, बैठे खेळ खेळण्याची ठिकाणं कोणकोणती ठिकाणं होती बैठे खेळ खेळण्याची, तर तुम्हाला इथे माहित आहे अक्षताला. तर बैठे खेळ खेळण्याचे ठिकाण कोणकोणते होते इथं? अनुष्का आली. ढाळस, पाडवी, सोपा. बरोबर. तर बैठक खेळण्याचे ठिकाणं कोणकोणते होते तुमच्या इथे आहे बघा, ढाळस, पाडवी आणि सोपा. दोनच विचारले, तुम्ही तीन पण लिहू शकता. इथे बघा, कोणते दोन स्वीकारावेत प्रत्येकी अर्धा गुण, म्हणजे तुम्ही तीन लिहू शकता, दोन लिहू शकता तीन पैकी, पाडवी आणि सोपा, हे त्याचं उत्तर झालेलं आहे. पुढे बघा अजून काय प्रश्न आहे. त्यानंतरचा जो प्रश्न तुमच्याकडे आहे तो असा आहे की एका शब्दात उत्तर लिहा, लेखकाच्या गावचं वर्तमानपत्र कोणतं आणि वर्तमानपत्राच्या संपादक कोण होत्या. हे पण तुम्हाला माहित आहे, सोपं उत्तर आहे बघा इथे. तर ढाळच बरं, वर्तमानपत्र कोणतं? ढाळच. आणि संपादिका कोण होत्या? तर आजी. संपादिका कोण होत्या? आजी होते. प्रत्येकाला अर्धा गुण आहे. त्यानंतर तुम्हाला काही व्याकरणाचे प्रश्न या ठिकाणी विचारलेत. प्रश्न आधी बघूया आणि मग तिकडे जाऊया. बघा इथे विचार तुम्हाला खालील व्याकरण प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचा तुम्हाला प्रत्यय आणि विभक्ती प्रकार लिहायचा आहे. माणसं ढाळजत बसायची, शब्द प्रत्यय आणि विभक्ती प्रकार, शब्द प्रत्यय आणि विभक्ती प्रकार. काय प्रश्न बघायचा, उत्तर काय आहे आपल्याकडे? तर इथे बघा उत्तर तुम्हाला दिलंय ढाळजत. बरोबर. तर इथे तुम्हाला मार्किंग सिंबल मधून दिलेली आहे की व्याकरणामध्ये तुम्हाला शब्द आहे ढाळजत, प्रत्यय आहे त आणि विभक्ती आहे सप्तमी. विभक्ती काय आहे? सप्तमी. तुम्हाला अर्धा गुण या ठिकाणी मिळालेला आहे, म्हणजे इथे अर्धा गुण मिळाला तुम्हाला प्रत्यय लिहायला आणि विभक्ती लिहायला तुम्हाला या ठिकाणी अर्धा गुण मिळालेला आहे. बरोबर. पुढे जाऊया आपण. सोमत, सॉरी, कृष्णा दुसरा भाग काय आहे की आजी वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग बदलायचे आहे. तर आजी आहे ना आजी, ती तुम्हाला आजोबा करायचे आहेत. मग आजी त्याची संपादक होती तर काय येणार? आजोबा त्याचे संपादक होते. आजोबा त्याचे काय होते? संपादक होते. बघा इथे काय येणार? आजोबा त्याचे संपादक होते. बरोबर की नाही? तर हा जो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे, आजोबा त्याचे संपादक होते, म्हणजे हे तुमचं वाक्य झालेलं लिंग बदलून आजीचं आपण काय केलेलं? आजोबा केलेलं आहे. प्रश्न पुढचा जो तुम्हाला आहे तो तुम्हाला सोमत आहे, त्याचं उत्तर त्याने दिलेलं नाही. सोमत तुम्हाला विचारलं की आमच्या काळात, आजच्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीची आवश्यकता आहे का, आणि त्याचं उदाहरण तुम्हाला स्वतःहून उदाहरण द्यायचं आहे. हा झाला तुमचा पहिला भाग आहे. आता आपण जाऊया यांच्याकडे, हा यांचा आपण सुरू करूया. ठीक आहे बघा, आयुष पवार कॅन यू रीड? आयुष, साहिल, साहिल हा बोल, साहिल स्टार्ट कर. हॅलो, आवाज नाही येते सर. एकदा इथून वाजायचं. एकदा एकदा मी पुल देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या पेतात होतो, तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हाला शाल दिली तर चालेल का? काय थांब थांब मी बर थांब थांब वेट वेट. नेक्स्ट साहिल कुंभार, वाज बळ साहिल कुंभार, नेक्स्ट वाज. साहिल वाजतोय का? एका पायावर हो म्हणते, सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल माझ्या खोलीतल्या मध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. ते
बाईला विश्व कोशाचा अध्यक्ष साहिल थांब तर बघा चला मी वाचतोय कारण तुमच्या आवाजाचा आणि तुमचा थोडा फ्रिक्वेन्सी मॅच होत नाहीये डोंट वरी पुढे काय झालं पुढे वाई विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेत खोलीत मी राहत असे खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकी खालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते पण आई तिकडे बघत सुद्धा नव्हती मला मात्र राहले नाही मी सुटकेस सहित सुटकेस मधील पुलकित शाल काढली पुलकित म्हणजे काय जी पु ल देशपांडे व त्यांच्या पत्नी सुनीताबाईंनी त्यांना दिलेली होती त्याचबरोबर 550 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले त्या बाळाला आधी शालीत गुंड आणि मग मासे मारत पैस या घटनेची ऊब पुलकित शाळेत शालीच्या उभेपेक्षा अधिक होती त्याचबरोबर कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा आणि सॉरी सभा संमेलन गाजवत पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा झाले परिणाम ते त्यांच्या कार्यक्रमाने अहोरात्र भरती असायची प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल आणि श्रीफळ त्यांना मिळत राही एकदा ते म्हणाले मी या शाली घेऊन शालीन बनून राहू लागलेलो आहे राईट तर तुमचा अक्षयवादीचा आहे प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला या ठिकाणी बघा असा विचारलाय की कोणते लिहा याचे उत्तर पण आपल्याकडे आहेत बघा एक मिनिट नाही एक मिनिट ही काय आहे उत्तरपत्रिका तिसरी उत्तरपत्रिका आली मी 2 मिनिटं थांबा जरा उत्तरपत्रिका तिसरी आली की चुकून ठीक आहे एक मिनिट इथे असेल अक्षयवादी आन्सर मराठी एक मिनिट आणू एक सेकंड थांबा आन्सर मराठी अक्षयवादी आपण एक काम करूया सेट 3 घेऊया म्हणजे आपल्याला बरं पडेल ते ठीक आहे हा थोडा स्किप करतो म्हणजे स्किप म्हणजे काय याचे उत्तर काय मिळणार नाही असं नाहीये परंतु थोडस आपल्याला सोपं जाईल या दृष्टीने आपण काय करूया ज्याचे उत्तर आपल्याकडे आहेत त्याच्याकडे आपण जाऊया ते बरं पडेल माझ्या मते बघा इथे हा एक आहे आणि याचे आन्सर्स आपल्याकडे इथे आहेत 2 मिनिट ओके चला तर भेडसावळे गुरुजी परत वाचवा लागला तर याचे उत्तर इथे आहेत ऑलरेडी हा चला फक्त लक्ष द्या स्क्रीनवर तुम्हाला असं खूप असं डोक्यावर काय उचलून घ्यायचं नाही इथे तर बघा निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती तसं गुरुजींचं निरंजनवर खूप प्रेम होतं तो त्यांच्या लाडका विद्यार्थ्यांपैकी एक होता तो त्याचा लाडका विद्यार्थी होता कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यास सुद्धा करायचा या जगात त्याचं असं कोणीच नव्हतं दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं आई वडील लहानपणीच वारले होते काही दिवस मामाने सांभाळ केला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला तो कायमचाच जाताना मुलाचा सल्ला देऊन दिला काय म्हटला रडत बसू नको शेण कोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर मावशी देईल ते खा इथंच राहा मावशी तुला शाळेत सुद्धा घालणार आहे मामा गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानगा जो निरंजन होता तो मावशीच्या घरी नियमितपणे काम करायचा प्रामाणिकपणे काम करायचा घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतला आणि शाळेत नाव दाखल केलं मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजी त्याला थोड्या मोठ्यांच्या घरी वार लावून दिले होते दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणे म्हणून जेवायला जायचा मग तिथून शाळेत त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च कोण करायचे भडसावळे गुरुजीच करायचे प्रश्न काय बघा तुम्हाला इथे काय प्रश्न विचारलेला या पॅरेग्राफवर तर निरंजन भडसावळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता का बरं कारण काय कारण होतं त्याचं तर इथे त्याचं उत्तर आहे बघा त्याचं कारण असं होतं की तो अतिशय प्रामाणिकपणे काम आणि अभ्यास करायचा याची उत्तर एवढी सोपी असतात की तुम्हाला पॅसेजमध्ये सर्व उत्तर मिळतात दुसरा प्रश्न तुम्हाला असा आहे की निरंजन वार लावून जेवायचा काय कारण होतं त्याचं तर कारण त्याचं असं होतं की त्याची जी मावशी होती त्या मावशीची जी परिस्थिती होती सुद्धा कशी होती यथातथाच होती बरोबर की नाही आणखी पुढचा प्रश्न काय बघा इथे तुम्हाला तुम्हाला पॅसेज वाचून उत्तर लिहिण्याची कला आली पाहिजे लक्षात भडसावळे गुरुजींनी निरंजनला केलेली मदत काय मदत केली त्यांनी त्याला तर बघा त्यांना मदत काय केली पहिलं म्हणजे त्याला वार लावून दिले आणि वह्या पुस्तकांचा त्याचा खर्च उचलला वार लावून दिले आणि वह्या पुस्तकांचा खर्च सुद्धा त्याचा उचलला हे कोणी केलं निरंजन गुरुजींनी केलं आता इथे पुढे जे येतं ते तुमचं व्याकरण येतं काय येतं व्याकरण चला तर पुढे काय प्रश्न आहे बघा व्याकरणाचे काही प्रश्न खूप सोपे प्रश्न असे विचारलेले असतात
अचूक विधान तुम्हाला लिहायचं आहे, अचूक विधान. निरंजन सख्या मावशीकडे राहत होता. निरंजन मामा कामा निरंजनचा मामा कामासाठी मुंबईला आला होता. निरंजनची गुरुजींनी अपार श्रद्धा होती. निरंजनचा मामा वारंवार भेटायला येत होता. अचूक, अचूक म्हणजे काय? न चुकलेलो. बरोबर, त्याचं उत्तर काय बघा इथे? निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. काय होती? निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती, हे तुमचं उत्तर आहे. पुढे व्याकरण काय बघा तुम्हाला इथे? खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्य पुन्हा लिहायचे आहेत. बघा, मगाशी पण हाच प्रश्न आपण बघितला होता, जो तुमच्या प्रथम भाषेमध्ये होता, मराठी प्रथम भाषा, आणि इथे मराठी तिसरी भाषा आहे किंवा दुसरी भाषा, तिथे पण हाच प्रश्न आहे. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता. आता विद्यार्थीचं काय होणार? विद्यार्थिनी. मग तो येणार का? नाही. मग ती त्यांची लाडकी विद्यार्थिनी होती. काय येणार? ती त्यांची लाडकी विद्यार्थिनी होती. बघा, उत्तर माझ्या मध्ये चुकणार नाहीच. हे बघा इथे, ती त्यांची लाडकी विद्यार्थिनी होती. तिसरं तुम्हाला उत्तर समोर स्क्रीनवर तुम्हाला उत्तर आहे. बघा, ती त्यांची लाडकी काय होती? विद्यार्थिनी होती. ती त्यांची लाडकी विद्यार्थिनी होती. त्यानंतर अजून एक प्रश्न काय तुम्हाला पुढे बघा, त्याच्यातच व्याकरणाचा प्रश्न आहे. या, काही दिवस मामाने सांभाळ केला. वाक्य बघा, काही दिवस मामाने काय केला? सांभाळ केला. तर काही दिवस येणार? मामांचं येणार? मामी होणार. मामाचं काय होणार? मामी होणार. काही दिवस मामीने सांभाळ केला. बरोबर, काही दिवस मामीने सांभाळ केला. बरोबर, इथे जो पहिल्या वेळेस तुम्हाला हे जे आले ना अंडरलाईन, हे चुकलं. इथे बघा, इथे सांभाळच्या खाली अंडरलाईन नाहीये का? हे अंडरलाईन नाहीये, चुकून आलेलं आहे. आणि सोमत विचारलंय की निरंजनच्या जडणघडणीत भडसावळे गुरुजींचा मोलाचा वाटा आहे का? ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. चला पुढे जाऊया, आपल्या पुढच्या उत्तराकडे जाऊया. आता बघा, चला हा उत्तर आहे, वाचायला घ्यायचा आहे. कोण वाचेल? आयुष निर्मल आहे का? आयुष निर्मल. मी. मी कोण? रोशन. हा रोशन. सर हा बोला. नेहमी खाण्यासाठी लाडी गोडी करणारी सोनाली आज इतकी रागवली होती की ती उडी मारून माझ्या हातातला डब्बा पंजाने फडकारला मारून दूर उडवला. मटण गच्चीवर इस्तस्त पसरलं. ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली. 15-20 मिनिटात तिनं सर्व फस्त केले. खाल्ल्यावर सोनाली शांत बसली आणि येऊन माझे पाय चाटू लागली. जणू काही झालेल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती. अण्णा मी म्हणालो, जेवताना पशूंना कोणी फसवलं, त्याची खोडी काढली अथवा थोडा विलंब जरी झाला तरी ते त्यांना सहन होत नाही. सोनालीच्या दातात विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेलातून दूध प्यायला दिले. तेवढ्यात कोणीतरी आला म्हणून मी तसाच उठलो. पातेल परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेले चावायला सुरुवात केली. रात्रभर तिची त्या पातेल्याची मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो. पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरक्ष चालणी केली होती. वन्य पशूंच्या दातात एवढी ताकद व चिवटपणा असतो याचा मला अनुभव आला. बरोबर, ठीक आहे. आता बघा, हा जो पॅराग्राफ आहे याचे प्रश्नोत्तर आपल्या इथे समोर आहेत. प्रश्न पहिला आहे की पशूंना भूक लागल्यानंतर सहन न होणाऱ्या गोष्टी. पशूंना भूक लागल्यानंतर सहन न होणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या गोष्टी असतात बघा. तर पहिलं, फसवणूक होणे आणि खोडी काढणे. त्यांची फसवणूक झाली जर तुम्ही त्यांना जेवायला त्यांना भूक लागली आणि तुम्ही त्यांना जेवण देता जो दिलंच नाही तर त्यांची फसवणूक होणे, खोडी काढणे, आणि जेवण मिळायला जर उशीर झाला तरी सुद्धा तुम्हाला त्या पशु काय होतात त्या गोष्टी सहन होत नाही. तुम्हाला तीन लिहायचे नाही, दोनच लिहायचे असतात अशा प्रकारे. अजून एक तुम्हाला पुढे काय पॅराग्राफ आहे, अजून काय प्रश्न बघायचे तुम्हाला. जसं अचूक विधान तुम्हाला लिहायचं आहे. लेखकाने दिलेले जेवण सोनालीने व्यवस्थित खाल्ले. सोनालीने डब्याला फटकारा मारून दूर फेक केला. सोनालीने लेखकाच्या हातात असलेल्या डब्यातील मटण इतर स्वतः विखरून टाकले. सोनाली अण्णांकडे पाहून गुरगुर करत राहिली. तर त्याचं अचूक किंवा योग्य विधान काय? तर डब्याला फटकारा मारून काय केलं? दूर फेकून दिलेला होता. पुढचा प्रश्न असा आहे की बघा, एक मिनिट. हा, पशु वैशिष्ट्य. पशु काय दिलंय? वन्य पशूंचे दात कसे असतात? वन्य पशूंचे दात कसे असतात तुम्हाला विचारलेलं आहे. तर वन्य पशु दात कसे असतात? मजबूत आणि कसे असतात? चिवट असतात. मजबूत आणि कसे असतात? ते चिवट असतात. अजून काय प्रश्न बघा आपल्याला इथे.
जसं पितळी पातेल्याची चाळणी केल्याचा ओघ तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे, फ्लो चार्ट म्हणून आपण त्याला ओघ तक्ता. तर दूध प्यायली, त्यानंतर पातेल चावायला तिने सुरुवात केली, रात्रभर पातेल्याशी तिने मस्ती केली, पातेल्याची अक्षरशः काय केली तिने, चाळणी केली. बरोबर. अजून व्याकरणाचा एक प्रश्न आपल्याकडे आहे असा की बघा, गौरव आलेला आहे. तर व्याकरणाचा एक प्रश्न आपल्याकडे असा आहे की तुम्हाला काय दिलं बघा, शब्दांची जात ओळखून लिहायची आहे. जसं तीन आणि सर्व, तीन आणि सर्व शब्द आहे, तीन आणि सर्व याची तुम्हाला जात ओळखायची आहे. उत्तर काय बघा, तर इथे आपण जर बघितलं उत्तर तुम्हाला काय मिळेल, तीन. तीन म्हणजे काय, सर्वनाम. तीन म्हणजे काय, तर तुमचं सर्वनाम साहजिकच, आणि सर्व, सर्व म्हणजे काय, विशेषण. ठीक आहे. खूप सोपे असे प्रश्न तुम्हाला विचारले असतात. पुढे विचारलं सहसंबंध, खोडी खोडकरपणा, चिवट चिवटपणा. हा, खोडी खोडकरपणा, चिवट चिवटपणा. त्यानंतर तुम्हाला अजून काय विचारलं बघा, इथे पाय, पायचा टिंबटिंब, विलंबचा उशीर. तर तुम्हाला इथे काय, विलंब उशीर समान होते शब्द, पाय काय ना सांगा बरं मला. इथे बघा, इथे तुम्हाला दिलेलं आहे पाय म्हणजे पद किंवा पाद किंवा चरण. खोडी खोडकरपणा, चिवट चिवटपणा, पायचं पाद पण येतं, चरण पण येतं, आणि पद पण येतं, आणि विलंबचा उशीर त्यांनी दिलेलं आहे. राईट. आणि पुढे तुम्हाला काय आहे, तर पुढे असा प्रश्न असा आहे की तुम्हाला कोणत्या पाळीव प्राण्यांचा आलेला अनुभव असेल, तर तुम्हाला शब्दात लिहायचं हे स्वमत आहे, त्याचं उत्तर दिलेलं त्यांनी नाही. बरोबर. सो वेलकम गाईस, वेलकम बॅक. कंटिन्यू करूया आपलं सेशन. मराठीची प्रश्नपत्रिका आपली आहे, ती कंटिन्यू करूया आपण. तुम्हाला एक आणखी एक चॅप्टर, सॉरी हे काय तुमचं, हा सेट थ्री. चला इथून आपण वाचायला घेऊया. आपल्याला या पॅसेजवर आपल्याला आणखी आन्सर शोधायचे आहेत. चला कोण वाचेल इथे, अक्षत नाही, अक्षत वाचन झालेले ना. आर्यन शिंदे वाच बाळा, पहिल्या चार पाच ओळी वाच. आर्यन शिंदे स्टार्ट करू. हा थांब जरा, आधी आर्यनला वाचू दे, मग तुम्हाला देतो. हा, कविता. सुखसुत ओळखलंस ना मला, अरे मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगली ओळख आहे, नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकातल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरात म्हणता. सुश्रुत हो ताई, मला आठवलं. मी आवडते मज मनापासून शाळा आणि श्रावण मासे हर्ष मानसी या माझ्या आवडत्या कविता. कविता छान हे सुश्रुत, माझं रूप छोटस आटोपशीर, मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे माझं वैशिष्ट्य. यमक अनुप्रास असा अशा शब्द लंकारांनी माझं ब्राहक रूप आणि उपमा उत्कृष्ट उत्प्रेक्षा रूपका सारख्या अर्थालंकारांना माझं अर्थरंग सजवून कवी मला अधिक आशय गर्भ करतात. सुश्रुत मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपकल असते. कल्पना थांब. ओके वाच, कोण येतोय? प्रणय, प्रणय वाच पुढचं. हा वाच. ऋतुष मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपकर असते. कल्पना काय झालं, सुंदर आविष्कार कवितेत असतो हे बरोबर ना? कविता आणखी काय माहित आहे श्रुतू तुला? श्रुतू ताई मला असं वाटतं संगीतकारांनी स्वराज्य चढवला की तुझं गाण्यात रूपांतर होत, कारण तुला मी पाठ्यपुस्तकात वाचतो आणि सीडी मध्ये चित्रपटात ऐकतो सुद्धा. कविता छान निरीक्षण आहे ह तुझ. बर मला वाच काय झालं. हा कविता छान निरीक्षण आहे तुझं. बर मला एक सांग, तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का श्रुतू? हो करतात ना. कविता कोणत्या तारखेला करतात श्रुतू? 27 फेब्रुवारीला. कविता अगदी बरोबर, तो कोणाचा जन्मदिवस आहे माहित आहे का तुला श्रुतू? नाही ग. कविता नटसम्राट नाटकाचं लेखक वा शिरवाडकर म्हणजेच कविवर्य कुसुमागज. विशाखा या काव्य सगळ्या बोल झालं का? ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे श्रुतू. खरंच
संत काव्य पासून पंत काव्य मध्ययुगीन काव्य शायरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे. ठीक आहे, तर याच्या काही क्वेश्चन्स आहेत बघा आपले. क्वेश्चन्स काय, तर पहिला प्रश्न आपल्याला असा आहे इथे कुठे गेलो, हा सहसंबंध जोडा लेखक वि वा शिरवाडकर कविवर्य, लेखक वि वा शिरवाड लेखक वि वा शिरवाडकर कविवर्य आणि यमक शब्द अलंकार उत्प्रेक्षा कोणता, तर ते तुम्हाला विचारलं बघा. तर याची आन्सर की या ठिकाणी आपल्याकडे आहे बघा. तर लेखक वि वा शिरवाडकर अर्थालंकार, हा आवाज बंद ठेवतो जा, थोडा वेळ बंद ठेवायचा आहे. कविवर्य कोण आहे तर कुसुमा ग्रज, आणि यमक शब्द अलंकार आहे, उत्प्रेक्षा कोणता आहे तर तुमचा अर्थालंकार आहे. कोणता अलंकार आहे तर अर्थालंकार आहे. नेक्स्ट प्रश्न काय बघा तुम्हाला पुढे, आकृतीबंध पूर्ण करा कविता, कवितेचे रूप आणि कवितेचे शब्द रचना. बघा इथे तुम्हाला पुढे उत्तर मिळेल. कविता, कोणती कविता आहे तर कविता आहे, कवितेचं रूप आहे छोटस आटोपशीर आणि शब्द रचनाविषय अर्थपूर्ण आणि चपकल असते. कशी असते, अर्थपूर्ण आणि चपकल असते. पुढे बघा प्रश्न काय पुढे तुम्हाला या ठिकाणी, आकृती पूर्ण करा काळानुसार कवितेची बदललेली रूपे, काळानुसार कवितेची बदललेली रूपे. काय रूप बदलली बघा काळानुसार कवितेची, तर इकडे तुम्हाला मिळेल, याची उत्तर दिलेली नाहीये, एक मिनिट थांबा, आपण याच्यात पॅसेज मध्ये जाऊया. काळानुसार कवितेची रूप बदललेली कोणकोणती आहेत, तर कोणकोणती रूप सांगा बघा काळानुसार कोणकोणती बदललेली आहेत कवितेची रूप, तुम्हाला या ठिकाणी उत्तर मिळेल बघा. जसं कवितेमध्ये बघा काय झालेलं आहे, बघा जसं अलंकार आलेले आहेत, त्याचबरोबर काय झालेलं आहे तर कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण झालेली आहे, चपखल झालेली आहे, कल्पनाविष्कार अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आपण ऍड करू शकतो. फक्त तुम्हाला चारच मुद्दे त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. पुढे जाऊया, व्याकरण पूर्ण करा अर्थलंक खाली लगता विभक्ती आणि प्रत्यय विचार, तुम्हाला दिलेला शब्द अर्थालंकाराने कवितेची पाठ्यपुस्तकात आणि प्रतिभेने आणि विभक्ती प्रत्यय विचारलेलं आहे. चला काय बघा इथे, विभक्ती प्रत्यय सोपा आहे तुम्हाला या ठिकाणी, विभक्ती प्रत्यय बघा इथे अर्थालंकारांनी ची तो आणि ने, ची तो आणि ने हे तुमचे फक्त विभक्ती, तुम्हाला विभक्ती प्रत्यय विचारलंय, तुम्हाला विभक्ती प्रत्यय ठिकाणी विचारलेलं आहे. पुढे बघा प्रश्न पाचवा, सॉरी शेवटचा प्रश्न सोमत, तुम्हाला आवडणारे कोणत्या एका साहित्य प्रकाराची माहिती तुम्हाला लिहायची आहे, तुम्हाला कोणता साहित्य प्रकार आवडतो. ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता या ठिकाणी आणखी एक तुम्हाला उत्तरा दिलेला आहे, चला उत्तरा कोण वाचेल, हा आयुष पवार कोण, आयुष पवार, आयुष निर्मल कोण आले इथे, निर्मल दिसतोय का, निर्मल तर दिसत नाही मला, आदित्य आहे, साहिल कुंभार आहे, अनुष्का, अनुष्का कॅन यू रीड, अनुष्का वाचू शकतेस प्लीज, वाच. माणसाने हवा हसावे किंवा हसू नये असा प्रश्न कोणी कोणाला विचारणार नाही. माणसे प्रथम हसतात, नंतरही हसतात, हसून मोकळे होतात, हसण्यामुळे मन मोकळे होते, वृत्ती उल्लसित होतात. हास्य ही एक शारीरिक आणि मानसिक अशी संयुक्त क्रिया आहे. हसणाऱ्यांची मुद्रा तिच्यावरचे स्नायू ऊर आणि आतील इंद्रिये असा कितीतरी भाग हसण्यात गुंतलेला असतो. हास्य ही अनेक प्रक्रियांची मालिका असते. अलीकडे हास्य साधना हा नावाचा प्रयोग केला जातो. समाजातील जाणते माणसे ठराविक वेळी ठरवून एकत्रित येतात, पोट धरून हसतात, खळखळून मोठमोठ्याने हसतात. ज्याला ती का हसतात ते माहीत नसते, त्याला ती वेडी वाटतात. पण थांबतात ती कशी वाटतात, वेगळी वाटतात. थांब, पुढे कोण वाचेल आता इकडे, नेक्स्ट कोण आहे, येस कोणाला वाचायचंय, रीड कोण करायचंय, फटाफट फटाफट सांगा. आयुष पवार कॅन यू रीड, मी कोण, रोशन, रोशन तुमचं माईक चालू नाही घ्यायचं बरं का, तो ते कुठलं आणलं ना ते डबड ते नका चालू करा. चला स्टार्ट.
इथून वाच काय झालं माणसाने हा वाचा माणसाने असावे किंवा असू नये असा प्रश्न कोणी कोणाला विचारला नाही. अर्धा झालाय वाचून इथून वाच झाला बघ इथून वाच झाला ज्याला ती का हसतात हे माहित नसते त्याला ती वेडी वाटतात पण हे फुटकरले वेळ असते हे पागरलेले नसते या वेड्यात छानपणे शहाणपण दडलेले असते त्याला मुक्तीचे पंख असतात. मला हसायला येतं का एवढं असू दे ठीक आहे थांब दोन मिनिट थांब. तर असू दे तुमचं हसण्यावर बराच वेळ जाईल हसण्याचं आहे म्हणून हसलंच पाहिजे असं काही नसतं. ज्याला ती का हसतात ते माहित नसतं त्याला ती वेडी वाटतात पण हे पत्करलेली वेड असते ती पांघरलेले नसते या वेडात शानपण दडलेले असते त्याला मुक्तीचे पंख असतात. आजकालच्या आणि औपचारिक आणि कृत्रिम जीवन पद्धती माणसे आंबून अवघडून जातात त्यांच्या जीवनावर मळब दाटते ते दूर व्हावे म्हणून पोर वयात जसे आपण मोकळे हसतो तसे मोठेपणे हसून घ्यावे असे ज्यांना मनापासून वाटते ते गंभीर प्रकृतीचे लोक हल्ली हसण्यासाठी उत्सुक असतात. वस्तुता काय तर हसण्यासाठी पैसे पडतात का नाही भांडवल लागतं का नाही पण तरी माणसे दिलखुलासपणे हसत नाहीत. सदैव हसतमुख असणे हे आनंददायी असते पण ती झाली केवळ मुद्रा हावभाव किंवा अभिव्यक्ती. तर माणसाने हसलं पाहिजे यातून हे तुम्हाला यातून दाखवलेलं आहे. आपल्या प्रश्नाकडे जाऊया आपण बघा प्रश्न क्रमांक पहिला त्याने विचारलेलं आहे की तुम्हाला कारणे शोधा पोट धरधरून हसणारी माणसे तिहाईतली वेडी वाटतात का. बघा पोट धरधरून माणसं तिहाईतली वेडी वाटतात का बरं असं वाटतं लोकांना कारण इथे तुम्हाला दिले बघा पुढे कारण पोट धरधरून हसणारी माणसे तिहाईतली वेडी वाटतात कारण ती का हसतात हे माहीत नसते. ती का हसतात हे माहीत असतं का नाही हे माहीत नसते. पुढे पुढचा प्रश्न मोठेपणी मोकळेपणाने काही लोक हसतात काय कारण आहे त्याचं. मोठेपणी मोकळेपणाने लोक हसतात कारण काय आहे तर जीवनावर दाटलेली मळब त्यांना दूर करायची असते म्हणून ते मोकळेपणाने हसत असतात. तर जीवनामध्ये अनेक संकट माणसाला झेलावी लागत आहेत आणि असतातच नेहमी. पुढचा प्रश्न काय बघा चौकटी पूर्ण करायची तुम्हाला व्यक्तीला देणारे हास्य होणारे हास्याचे फायदे काय परिणाम काय फायदे होतात माणसाला हास्याचे. पहिलं माणसाचं मन कसं होतं मोकळं होतं. माणसाचं मन कसं होतं मोकळं होतं आणि माणसाची वृत्ती कशी होते उल्लसित होते. माणसाचं मन मोकळं होतं आणि माणसाची वृत्ती जी आहे ती कशी होते उल्लसित होत असते. बरोबर दोन मिनिट हा सॉरी हा चला पुढचा प्रश्न काय बघा एक सेकंड इकडे फरक स्पष्ट करायचा पत्करलेले वेड आणि पांघरलेले वेड यातला काय फरक आहे पत्करलेले वेड आणि पांघरलेले वेड. बघा तर पत्करलेले वेड जे असतं याच्यामध्ये वेडेपणा दडलेला असतो आणि पांघरलेलं जे वेड असतं याच्यामध्ये शहाण पण दडलेलं असतं. कळलं का शहाण पण दडलेलं असतं. पुढे जाऊया काय प्रश्न बघा इथे व्याकरण आहे तुम्हाला सूचनेनुसार सोडवायचं आहे. हास्य ही अनेक प्रक्रियांची मालिका असते तुम्हाला वाक्याचा काळ ओळखायचा आहे कोणतं वाक्याचा काळ कोणता आहे. तर साहजिकच आहे वर्तमान काळ आहे असते विचारले त्यामुळे कोणता काळ आहे तर वर्तमान काळ आहे. पुढे काय प्रश्न बघा माणसे शब्दासाठी उतारातील विशेषण शोधा. माणसे या शब्दासाठी उतारातील विशेषण तुम्हाला शोधायचं आहे. काय आहे जाणती काय माणसं आहेत तर जाणती माणसे. विशेषण हे सहसा नामाच्या आधी येतं लक्षात घ्या नामाच्या आधी येत असतं. पुढचा प्रश्न काय बघा आपल्याकडे या ठिकाणी हास्यामुळे मन मोकळे होते. हास्यामुळे मन मोकळे होते अधोरेखित शब्दाचे अनेक वचन वापरून तुम्हाला करायचं आहे. तर मनचं अनेक वचन काय होणार सांगा बरं अन काय होणार मने. तर हास्यामुळे मने मोकळी होतात मने मोकळी होतात. आणि प्रश्न चौथा त्यामुळे मोठेपणी या शब्दाच्या विरुद्धात कोणता शब्द येणार मोठेपणीचं काय येणार सांगा साधी साधा प्रश्न एकदम मोठेपणीचं काय येणार पोरवयात. पण हा कुठला प्रश्न आपला तुमच्या मनाचा नाही लिहायचा तुम्हाला उत्तरात येईल. उत्तरात काय पोरवय. पोरवय म्हणजे लहान मुलं तुम्ही. आणि पुढचं काय तुम्हाला विचारलं बघा इथे जसं सदैव हसतमुख राहणे आनंददायी असते या विचार विधानावर तुम्हाला काय मत आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके चला पुढे जाऊया अजून एक पॅराग्राफ आपण घेऊया. वेळ आपल्याकडे बराचसा आहे त्याची टेन्शन येऊ नका. चला कोण वाचेल आता येस इंग्लिश मिडियम इंग्लिश मराठीवाले चला कोण कोण वाचतं इथे. आयुष पवार आहे का आयुष पवार. आयुष पवार साहिल यादव कॅन यू रीड. गणेश वाचू शकता तुम्ही चुकलं तरी चालेल काय टेन्शन घेऊ नका फास्ट. येस कोण वाचेल बाकी
प्रशांत वाच, प्रशांत वाचतो वाच, प्रशांत वाच. निसर्ग हा उत्तम शिक्षण आहे. निसर्गाकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात. सूर्य चंद्र समुद्राची भरती आहोटी याचे वेळापत्रक पाहिले तर आपल्याला त्यात नियमितपणा आढळतो. मधमाशी आपल्या वर्तनातून भविष्यासाठी बेगमी करण्यात आदेश देते. तसेच कष्टाचे महत्व सांगा मत एका रांगेत चालत आपल्या कामासाठी जाणाऱ्या मुंग्या आपल्याला सक्रियतेचे धडे देतात. अखंड खळाळणारा धरा आपल्याला चैतन्य निर्माण करते. बस थांब, सतत पुढे वाहणारी नदी प्रगती. थांब थांब, हा पुढे कोण वाचेल? नेक्स्ट आदित्य वाचतो. आदित्य, आदित्य वाचतो का साहिल कुंभार तू वाचतो? कोण वाचतय? हु इज रीडिंग? आदित्य वाचतो का साहिल कुंभार तू वाचतोय? पटकन सांगा फास्ट. नाही वाचत आहे का? आवाज येत नाही तुम्हाला? आयुष पवार, कॅन यू रीड? येस. कोण आहे इथे? सर आवाज येत नाही, माझा आवाज येत नाही तुम्हाला? ओके आदित्य, एक काम कर, जॉईन कर परत आदित्य. हा चला प्रशांत, चल कंटिन्यू कर, जाऊ दे प्रशांत, कंटिन्यू कर. चालेल. सतत पुढे वाहणारी नदी प्रगती प्रगती साधण्याचा संदेश, जीवनदान देणारे ढग आणि अनेक प्रकारची इतरांच्या मदतीला येणारे वृक्ष आपल्याला परोपकार वृत्ती शिकवतात. उंच उंच पर्वत अभिमानास्पद माग कामगिरी करून यशाचे शिखर पाहतात. कामगिरी करून यशाचे शिखर गाठण्याची प्रेरणा देतात. विशाल अर्थांग असा सागर म्हणजे तर रत्नाची खान. आपल्या गुणाची मिजासन बाळग अशा या सागराकडून. गिर धीरगर्भ अशा, धीरगर्भ अशा या सागराकडून आपल्याला काय शिकायचंय? परिपक्वता शिकायची आहे. किती मोठं सागर आहे बघा, बरोबर. तरी सुद्धा त्याला आपला कुठेही म्हणतात ना, त्याला कुठेही परिपक्व असा आहे आणि मिजाज तो बाळगत नाही बिचारा. अशा विविध प्रकारे निसर्ग नावाचा महान गुरु आपल्याला अनेक गुणांची रुजवणूक करत असतो. एक एक गुण वेचत स्वतःचे व्यक्तिमत्व घडवणे आपल्या हातामध्ये असते, बरोबर की नाही? तर आपल्या निसर्गाकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. प्रश्न काय बघा आपल्याकडे, जसं चैतन्य निर्माण करणारा कष्टाची महत्व, चैतन्य निर्माण करणारा कोण सांगा मला? चैतन्य निर्माण करणारा कोण आहे या ठिकाणी? चैतन्य निर्माण करणारा कोण आहे? तर खळखळणारा झरा, खळखळणारा झरा हा चैतन्य निर्माण करत आहे. त्याचबरोबर कष्टाचे महत्व सांगणारी कोण आहे? मुंगी आहे. प्रगतीला संदेश देणारी कोण आहे? नदी आहे. पृथ्वीला जीवनदान देणारे कोण आहे? तर ढग आहे. कोण आहे? तर ढग आहे. पुढे तुम्हाला काय विचारलं बघा, प्रश्न काय तुम्हाला की बघा प्रश्न काय तुम्हाला पुढे, आकृतीबंध पूर्ण करा आणि त्यानंतर व्याकरण. निसर्गाकडून शिकता येण्यासारखे गुण कोणकोणते गुण आपल्याला निसर्गाकडून शिकता येऊ शकतात? तर कोणकोणते गुण येत आहेत? तर पहिलं म्हणजे परोपकारी वृत्ती, आपण नेहमी परोपकार केले पाहिजेत. परिपक्वता, नियमितपणा आणि शिस्तप्रियता, बरोबर. तर आपल्या आयुष्यामध्ये या गोष्टींना खरंच खूप महत्व आहे. आणि तुम्ही जर विद्यार्थी आता, तुमच्यासाठी मी तर म्हणतो या तीन गोष्टी जास्त महत्वाच्या आहेत, राईट. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला या दोन आणखी महत्वाच्या गोष्टी आहेत. कोणत्या? नियमितपणा आणि शिस्तप्रियता. या तीन, या दोन गोष्टी जर तुम्हाला आल्यात ना, तर तुम्ही बघा लक्षात घ्या, मी तुम्हाला सर्वांना नेहमी सांगत असतो, नियमितपणे तुम्ही अभ्यास करायचा आहे, शिस्त तुम्हाला, शिस्तप्रिय तुम्हाला राहायचं आहे. जर या दोन गोष्टी तुम्हाला जमल्या तर तुम्ही कसे होणार? परिपक्व आपोआप होणार. आणि एकदा तुम्ही परिपक्व झाले आणि मोठे झाले तर मग ही जी वृत्ती आहे परोपकारी वृत्ती, ही तर तुम्हाला अशी काही शिकवावी लागत नाही, परोपकार करणं शिकवावं लागत नाही. अगदी साधं गोष्ट आहे, तुम्हाला माहित असेल तुम्ही शाळेमध्ये जातात
आणि समजा तुमचा मित्र आला नाही शाळेमध्ये तर त्याला तुम्ही अभ्यास सांगता की नाही सांगता, तो हा एक प्रकारचा परोपकारच झालेला आहे, तुम्ही त्याला मदत करत आहात. पुढे बघा, व्याकरण आणि त्याच्या शब्दांनी जाती, निसर्ग आपल्या धीर गंभीर आणि शिकावी याची जाती तुम्हाला विचारलेल्या आहेत. कोणकोणतं आहे ते सोपं आहे बघा. निसर्ग हे काय आहे तर नाम आहे, आपल्या म्हणजे सर्वनाम आहे. धीर गंभीर, धीर गंभीर काय आहे तर विशेषण आहे. आणि शिकावी, शिकावी काय आहे तर हे क्रियापद आहे. असं एकदम साधे साधे सोपे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. पुढे जाऊया, आणखी एक शेवटचा प्रश्न याच्यामध्ये काय बघा. सोमत विचारलंय की तुम्हाला वृक्ष परोपकार शिकवतात या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ काय आहे ते तुम्हाला स्वतःहून सांगायचं आहे, राईट. चला आता आपण जाऊया आपल्या आणखी पुढच्या प्रश्नाकडे. आता आपल्याला आहे कविता काय आहे तर आपल्याला या ठिकाणी कविता आलेली आहे. ही कविता आपल्याला विचार वाचून त्याला तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत. काय प्रश्न बघा तुमच्याकडे. कविता काय, कविता वाचूया. तुम्हाला वाचायला मीच वाचतो. खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी, धीर सोडू नको सारी खोटी नसतात नानी. घट्ट मिटू नये ओठ गाणे असते ग मनी, आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी. पुढे काय बघा कविता. मूठ मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, मीठ मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली, उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी. जरा लागेलच तिथे खोद आणखी जरासे, उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे. बळ लागते थोडेसे, तुम्हाला उमेदीने जगायचं आहे. की बऱ्याच वेळा असं होतं की अनेक प्रयत्न आपण करत असतो आणि नेमकं आपल्याला यश मिळणार तेवढ्यात आपण काय करतो, आपले प्रयत्न सोडून देतो. प्रश्न काय तुम्हाला, तर तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. खोटी नसतात नानी, घट्ट मिटू नये ओठ, जरा लागेलच तिथे आणखी थोडेसे, खोद आणखी थोडेसे. याचे अर्थ अगदी सोपे आहेत, तरी सुद्धा आपण जाऊया प्रश्नाच्या उत्तराकडे. तसंच नाही बघितलं तरी चालतील, एवढं काही कठीण प्रश्न नाही येते. पण तरी आपण थोडस एक फॉर्मॅलिटी म्हणून पाहूया काय काय. खोटी नसतात नाही याचा अर्थ काय, तर सगळे लोक आणि अनुभव वाईट असतात का, नाही सगळे लोक आणि अनुभव वाईट नसतात. अनेक लोक आपल्याला चांगली मिळत असतात आयुष्यामध्ये आणि अनेक अनुभव चांगले मिळत असतात. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की घट्ट मिटू नये ओठ याचा अर्थ काय, गप्प न राहता मनातले मनाला संधी द्यायची आहे, मनातली संधी तुम्हाला द्यायची आहे. प्रश्न तिसरा आहे तुम्हाला झरा लागेलच इथे याचा अर्थ काय, तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल, आज ना उद्या तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होईल. खोद आणखी थोडेसे, थोडेसे आणखी खोद याचा अर्थ होतो जिद्दीने प्रयत्न कर. तुम्हाला कोदळ घेऊन खोदायचं नाहीये, तुम्हाला काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे जिद्दीने. पुढे जाऊया बघा प्रश्न आपल्याला काय, आणखी पूर्ण करायचंय. कवित्रीच्या मते काय करावे आणि काय करू नये, कवित्रीच्या मते काय करायचं आणि काय करू नये असं तुम्हाला विचारलेलं आहे कवित्रींच्या मते. तर काय विचारलं बघा त्यांनी, तुम्हाला दोनच लिहायचे पण तीन ऑप्शन दिले आहेत. काय करावे, खोदावे आणखी थोडेसे, धीर सोडायचा नाहीये, ओंजळीत मनातली तळी घ्यावीत, घट्ट ओठ मिटायचे नाहीत, उमेदीने तुम्हाला जगायचं आहे आणि मूठ मिटू नये, मूठ काय करायचे आहे मिटायची नाहीये. पुढे बघा प्रश्न काय आहे तर काव्य सौंदर्य, आता हे तुम्हाला त्याचे उत्तर दिले आहे. उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे, या काव्य पंक्तीतील विचार सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. ही जी उत्तर असतं ही प्रत्येक विद्यार्थ्यानुसार उत्तर बदलणार आहेत. मेहनत केली की यश हमखास मिळते या वाक्याचा तुम्हाला अनुभव लिहायचा आहे. बरं, या विद्यार्थ्याबाबत तुमचा अनुभव तुम्हाला लिहायचा आहे की तुम्ही जर मेहनत केली तुम्हाला नक्कीच यश मिळणार. जाऊया आता आणखी आपण एक कविता पाहूया इकडे बघा. हा चला, काय कविता बघा तुम्हाला पुढे, आणखी कविता पण पाहूया. नाही मुठीमध्ये द्रव्य, नाही शिरेमध्ये रक्त, काय करावे कळेना नाही कष्टाचे सामर्थ्य. जीव ओवाळावा तरी जीव किती कहा लहान, तुझ्या शौर्य गाथे पुढे त्याची केवडी हिशी शान. वर घोंगावे बंबारा पुढे कल्लोळ धुराचे, धडाडत्या तोफातून तुझे पाऊल जिद्दीचे. पुढे काय बघा. तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, तुझी विजयाची दौड डोळे भरून पहावी, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी. अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखण, दिन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. एकच औक्षण असं आहे. आता कविता वगैरे तुम्हाला शिकवताना सर्व होणारच आहेत, मागे पुढे आपण घेणारच आहोत. त्या प्रश्न पहिला काय विचार तुम्हाला, दुसरा म्हणजे प्रश्न याच्यातला दुसरा पद्य, पद्य म्हणजे कविता. डोळे भरे डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते आहे सांगा बरं. डोळे भरून पाहावे असे दृश्य कोणते आहे तर ते आहे सैनिकाच्या विजयाची दौड. कोणाच्या आहे तर सैनिकाच्या विजयाची दौड तुम्हाला डोळे भरून पाहायची आहे. हे दृश्य आपल्याला पाहायचं आहे डोळे भरून.
प्रश्न दुसरा काय तुम्हाला बघायचे, सैनिकाच्या शौर्य गाथेपुढे लहान वाटणारी गोष्ट काय? जीव. तर सैनिकाचा जीव, सॉरी सैनिकाचा नाही फक्त जीव हा सैनिकाच्या शौर्य गाथेपुढे लहान आहे. त्यानंतर तोफा धडाडताना पडणाऱ्या सैनिकाचे पाऊल कसे असते? पाऊल जिद्दीचे पाऊल असतं सैनिकाचं. आज आपण पाहतो आपले सैनिक हे आपल्या सरी जीवाचं रान करत त्या सैन्य सीमेवर आहेत, आपल्या बॉर्डरवर आहेत, आणि खूपच आपल्या म्हणतात ना आपण त्यांचे उपकार मानायलाच हवेत. दीनदुबळ्यांकडे नसलेले सामर्थ्य, कोणते सामर्थ्य दीनदुबळ्यांकडे नसतंय? तर ते कष्टाचं सामर्थ्य. बरोबर. पुढचा प्रश्न बघा काय आहे. आकृतीबंध पूर्ण करायचा आहे. कवयित्रीने वर्णन केलेली युद्धजन्य परिस्थिती, कशी युद्धजन्य परिस्थिती कवयित्रीने वर्णन केलेली आहे ते आपल्याला सांगायची आहे, लिहायची आहे इथे बघा. तर काय म्हटलं त्यांनी बघा इथे, तोफ गोळ्यांचा भडीमार किंवा घोंगावणारा बंबारा आणि धुराचे कल्लोळ. आणि काय दिले तुम्हाला? धुराचे कल्लोळ. बरोबर. पुढे जाऊया, आणखी काय प्रश्न बघायचे आपल्याला. जसे काव्यसौंदर, डोळ्यातील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी आणि सैनिकांबद्दल तुमच्या भावना स्वतःच्या शब्दात व्यक्त करा. आता ह्या भावना तुम्हाला असं काही वेगळं अशा म्हणतात ना, तुम्हाला या भावना तुम्हाला सांगता आल्याच पाहिजेत. अजून एक तुम्हाला प्रश्न काय बघा असं तुम्हाला पुढे, एक सेकंड इकडे जाऊया आपण. हा तर तुम्हाला काय विचारलं आहे की खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कविते संबंधी तुम्हाला कृती सोडवायची आहे. बरोबर. बघा इथे तर दोन कविता आहेत ह्या मराठीवाल्यांच्या कविता आहेत, मराठी सिनेमावाल्यांच्या, आश्वासक चित्र आणि वस्तू. तर तुम्हाला काय बनवायचं? कविते संबंधी कृती बनवायचं, जसं आपण अप्रिशिएशन वगैरे म्हणतो ना त्या प्रकारचं आहे बघा ते. ओके. सो बघा, कवी प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत आणि कवयित्री कोण आहेत, कवी आणि कोण आहेत, कवयित्री कोण आहेत हे तुम्हाला विचार लिहायचं आहे. हे माझ्या तुम्ही कराल तर खूप बरं होईल, तुमच्या तुम्हाला सर्व उत्तर मिळेल. तुम्ही कुठले एक करा, एक तर ही कविता घ्या किंवा ही कविता घ्या. त्यानंतर कवितेचा रचना प्रकार कोणता आहे, कवितेच्या तुमच्या त्या माहितीमध्ये लिहिलं असतं. कवितेचा विषय काय आहे, कवितेतून व्यक्त होणारा भाव, तुम्हाला कोणती आवडलेली ओळ आहे आणि कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. प्रश्न दुसरा त्यातला असा आहे, हा 4 मार्काचा प्रश्न बघा इथे. तर याचे तुम्हाला रसग्रहण करायचे आहे. तुम्ही जर तुमच्या डायजेस्ट वगैरे असेल तुम्हाला ह्या पटकन गोष्टी कळतील की रसग्रहण कसं करायचं. कारण काय होतं, काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा म्हणजे त्याचा गाईड मधून तुम्हाला अनेक गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, त्यामुळे तुमचे मार्क्स वाढतील. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेक धरावी, दुरावी वाढ सत्याची. बरोबर. तर तुम्ही कुठलं तरी ही एक कविता किंवा ही एक कविता तर तुम्ही करा आणि मला लिहून पाठवून द्या. दुसरं अजून काय आहे बघा. हा इंग्लिशवाले तुमच्यासाठी ही कविता आहे बघा, 2 कविता तुम्हाला. 2 दिवस किंवा हिरवगार झाड, बाकी सर्व सेम आहे. या कवितेचे कवी पोएट कोण आहे, कवी कवयित्री कोण आहे, कवितेचा रचना प्रकार काय आहे, कवितेचा काव्यसंग्रह काय आहे, कवितेचा विषय कोणता आहे, कवितेच्या कवीची किंवा कवयित्रीचे लेखन वैशिष्ट्ये आणि कवितेतील तुम्हाला आवडलेली ओळ, या तुम्हाला लिहायचं आहे. कोणती एक कविता, एक तर ही कविता घ्या किंवा ही कविता घ्या. त्यानंतर तुम्हाला काय दिलं बघा पुढे, सॉरी एक मिनिट. काव्य पंक्तीचे रसग्रहण हे पण तुम्हाला दिले. उदकाचे जे मधुरता ते रसे रसनेसी जी तत्वता, योगी यांचे गोडपणा पाहता हाय होय निवविता सर्वेंद्रिय. तर हे तुम्हाला विचारलेलं आहे. बरोबर. बघा तर पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं, आपण कंटिन्यू करूया. बघा कुठे आहे आपण, इथे मगाशी इथे आपण आलो होतो स्थूलच. आता आश्वासक चित्र आणि वस्तू याचा तुम्हाला तुमच्या पुस्तक उत्तर पत्रिकेमध्ये तुम्हाला थोडस दिलेलं आहे त्यांनी माहिती. या ठिकाणी बघा कशी आहे ती कवितेची माहिती तुम्हाला दिलेली आहे. जसं आश्वासक चित्र ही कविता आहे, त्याचे कवयित्री आहेत निर्जा, रचना प्रकार आहे मुक्त छंद, कवितेचा विषय आहे स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र, कवितेतून व्यक्त होणारा भाव आहे विस्मय. आणि 5व्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं नाही, 5व्या आणि 6व्याचं, कारण कवितेतील आवडलेली ओळ कोणती आहे ते तुमचं प्रत्येकाने लिहायचंय. आणि कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची, वा म्हणजे किंवा न आवडण्याची योग्य कारणे काय ते तुम्हाला लिहायचं आहे. तर शेवटचं 5व्या शब्दाचं तो तुम्हाला लिहायचं आहे. पुढे बघा काय दिलंय. वस्तू, वस्तू एक कविता आहे. तर ही जी वस्तू कविता आहे त्याचे जे कवी आहेत ते आहेत द.भा.धामनस्कर, रचना प्रकार आहे मुक्त छंद, कवितेचा विषय आहे वस्तूंनाही भावना असतात, भाव आहे कंटाळा. आणि प्रश्न 5वा, संपूर्ण कविता आवडलेली ओळ तुम्ही स्वतःच्या मानून लिहायची आणि कविता आवडण्याची न आवडण्याची कारण तुम्हाला स्वतः लिहायची आहे. गेटिंग. असं यांना पण दिलेलं आहे का जरा बघूया आपण 2 मिनिटं. हा दिलेलं आहे बघा इथे, इथे पण तुम्हाला दिलेलं आहे. जसं कविता, कोणती कविता आहे इथे,
दोन दिवस ही कविता आहे दोन दिवस. या कवितेचे कवी कोण आहेत? कवी नारायण सुर्वे आहेत. कवितेचा रचना प्रकार आहे मुक्त छंद. काव्य संग्रह आहे ऐसा गामी ब्रह्म. ऐसा गामी ब्रह्म कविता संग्रह त्यातून घेतलेला आहे. त्याचबरोबर पुढे बघा अजून कवितेचा जो विषय आहे तो काय विषय आहे तुम्हाला जीवनाचे वास्तव्य. बघा जीवनाचे वास्तव चित्रण भीषण जीवनसत्य सांगून रेखाटलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला यांनी काय दिलेलं आहे की कवी किंवा कवितेची लेखनाची वैशिष्ट्य काय आहेत. जसं निवेदनात्मक संवादाचा वापर प्रभावित करणारी त्यानंतर बोली भाषेशी जवळीक असणारी गद्याच्या अंगाने जाणाऱ्या भाषेत कामगार जीवनाची सुख दुःखे मांडण्याची हातोटी त्याची वैशिष्ट्ये आहेत. आणि कवितेतली आवड कोणती तर तुम्ही स्वतः म्हणून लिहायची आहे. दुसरं आहे तुम्हाला हिरवगार झाड ही कवी आहे. कवी किंवा कवयित्री जॉर्ज लोपिस. प्रकार आहे रचना प्रकार मुक्त छंद. काव्य संग्रह पूर्ण झाले आहे हा काव्य संग्रह. कवितेचा विषय आहे सहनशीलता दातृत्व सहकाराची वृत्ती खंबीरपणा हे झाडाच्या अंगी असलेले गुण बांधवून माणसाने सुद्धा आनंद झाडासारखं आनंदी राहायचं आहे. बरोबर असं त्यांनी कवीने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढे बघा कवितेच्या लेखनाची कवित्रीची किंवा कवीची लेखन वैशिष्ट्ये काय आहेत. संवेदनशीलता निरीक्षण शक्ती आणि माणसाने आनंदी राहण्यासाठी उपदेश करण्याची हातोटी. पुढे आपल्याला जायचं आता स्थूल वाचनाकडे. बघा प्रश्न भाग तिसरा आहे स्थूल वाचन. आता याची पण उत्तर तुम्हाला दिलेली नाहीत त्यांनी. पहिला प्रश्न आहे मधुचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानावर तुमचा अभिप्राय प्रश्न करा. तुमच्या पुस्तकामध्ये स्थूल वाचन आहे त्याच्यावरच हे प्रश्न विचारलेले असतात. दुसरं खालील संकल्पनामध्ये सहसंबंध स्पष्ट करायचा आहे. जसं बीचे झाडात रूपांतर होणे माणसाचे माणूस पण जागे होणे. प्रश्न तिसरा तुम्हाला कोणत्याही दोन सोडवायच्या आहेत. बघा कोणत्याही दोन कृती सोडवायच्या आहेत. प्रश्न तिसरा खालील मुद्द्यांना अनुसरून लेफ्टनंट स्वाती महाडिक यांच्या संबंधित परिच्छेद तयार करायचा आहे. त्यांचे शिक्षण त्यांचा निर्धार आणि त्यांचा स्वभाव म्हणजे थोडक्यात काय तर तुम्हाला स्थूल वाचन जेवढे तुम्हाला दिलेत ना त्याचं तुम्हाला पाठांतर करायचं आहे. समजलं स्थूल वाचन तुम्हाला काय करायचं आहे पाठांतर करायचं आहे. एक सेकंड चला जाऊया आपण एक मिनिट हे काय उत्तर आहेत दोन मिनिट प्रश्न झालेला आहे. चला स्थूल वाचन बघा. हा स्थूल वाचन या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. हे इंग्लिश मिडियमचा का इंग्लिश मिडियम कुमार भारती सॉरी अक्षर भारती. सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावना शब्दबद्ध करा. कोणत्याही दोन कृती सोडवायच्या आहेत. आधी केले मग सांगितले या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा. प्रश्न तिसरा पुढील मुद्द्यांच्या आधारे सगवारो कॅक्टस तुम्हाला पुढे शिकायचं आहे याची तुम्हाला माहिती लिहायची. जसं तो सगवारो कॅक्टस दिसतो कसा आणि त्याचे उपयोग काय आहेत ते. आता जो आपला शेवटचा जो पार्ट आहे शेवटचा म्हणजे आजच्या सेशनचा जो शेवटचा भाग आपण घेणार आहोत तो आहे भाषाभ्यास. काय घेणार आहोत भाषाभ्यास आणि मग उपयोजित लेखन आपण उद्या घेणार आहोत. तर भाषाभ्यास मध्ये तुम्हाला काही व्याकरणाचे प्रश्न आहेत. प्रश्न पहिला तुम्हाला आहे प्रश्न क्रमांक 4 अ व्याकरण घटकांवर आधारित ही कृती आहे. प्रश्न पहिला समास. खालील सामासिक शब्द आणि त्यांचे प्रकार यांच्या तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. काय करायचं जोड्या लावायच्या आहेत. चला बघूया आपण काय आहे. हे सर्व आपल्याला रिपीट घ्यायचंच आहे कारण हा असं काही नाहीये की आपण हे पहिल्यांदा घेतोय. तुम्हाला समास वगैरे सुद्धा मी आधी शिकवलेले आहेत पुन्हा पण आपल्याला रिपीट होणारच आहेत. चला येऊया आपल्या अगोदर हरघडीचा अर्थ काय होतो. हरघडी म्हणजे प्रत्येक घडीला अव्ययी भाव समास. तुम्हाला फक्त प्रकार विचारला त्याचा का त्याचा त्या मला म्हणतात ना त्याची फोड करायला विचारलेलं नाहीये. तर हरघडीचा अर्थ होतो प्रत्येक घडीला अव्ययी भाव समास. क्रीडांगण म्हणजे क्रीडेचे अंगण. घेरे इकडं हा क्रीडेचे अंगण आहे काय विभक्ती तत्पुरुष. आई वडील आई आणि वडील द्वंद्व समास. पंचप्राण पाच प्राणांचा समूह त्याला म्हणतात द्विगु. काय म्हणतात त्याला द्विगु असं म्हटलेलं आहे. राईट परत जाऊया पुढे बघा आणखी एक प्रश्न आपण घेऊया म्हणजे थोडस तुम्हाला अंदाज येईल की कसे प्रश्न विचारलेले असतात. इथे पण तुम्हाला समासच विचारलेला आहे आणि त्याचं जोड्या लावायचे आहेत. बघा म्हणजे तुम्ही जर पेपर बघा ना ऑलमोस्ट सारखा पेपर असं काही खूप मोठा असा डिफरन्स त्याच्यामध्ये नाहीये. काय प्रश्न तुम्हाला इथे बघा खत पाणी पिता पुत्र खरे खोटे आणि आमरण याच्या जोड्या लावायचे आहेत आपल्याला. बघा हे उत्तर या ठिकाणी आपल्याकडे आहेत. बघा खत पाणी म्हणजे काय समाहार द्वंद्व. खत पाणी वगैरे समाहार द्वंद्व. पिता पुत्र पिता किंवा पुत्र पितरेत्ता द्वंद्व. खरे किंवा खोटे वैकल्पिक द्वंद्व. आमरण म्हणजे मरेपर्यंत. आमरण म्हणजे काय मरेपर्यंत अव्ययी भाव समास. कोणता समास अव्ययी भाव समास.
पुढे जाऊया आणखी प्रश्नांकडे. आपल्या अलंकार तुम्हाला दिलेला आहे, खालील वैशिष्ट्यांवरून अलंकार ओळखा आणि समर्पक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. प्रश्न काय बघा, एखाद्या घटकाचे वर्णन करणे, ते पटवर्णन पटवून देण्यासाठी योग्य उदाहरण देणे, हे अलंकार कोणता अलंकाराचे नाव आणि अलंकाराचे उदाहरण तुम्हाला द्यायचं आहे. ठीक आहे, चला आपण जाऊया आपल्या उत्तरांकडे. तर तुम्हाला प्रश्न काय बघा, तर अलंकार आहे हा आपला दृष्टांत अलंकार आहे आणि त्याचं योग्य उदाहरण तुम्ही शोधून लिहायचं आहे. बरोबर, योग्य तुम्ही शोधून लिहायचं आहे. परत जाऊया आपल्या प्रश्नांकडे पुढच्या. इथे पण तुम्हाला अलंकार दिलेला आहे, खालील अलंकार वाचून योग्य कृती करा. डोळे बारीक किरीती लुकलुक गोलमणी जणूते, यातील उपमेय काय, उपमान काय, साधर्म्य वाचक शब्द काय आणि अलंकार कोणता आहे. बरोबर, चला जाऊया आधी उत्तर बघा, प्रश्नामध्ये उत्तर काय ती पाहूया आणि हे परत मी तुम्हाला रिपीट घेणार आहे. अलंकार वगैरे किंवा समास वगैरे सर्व घ्यायचे जसं आपल्याला. तर उपमेय आहे डोळे, उपमेय काय आहे डोळे, उपमान आहे गोलमणी, डोळ्यांना कोणाची तुलना केलेली आहे गोल तर गोलमणी. साधर्म्यवाचक शब्द आहे जणू, साधर्म्यवाचक शब्द काय आहे जणू. आणि अलंकार कोणता आहे तर उत्प्रेक्षा, कोणता अलंकार आहे या ठिकाणी उत्प्रेक्षा. समजतंय, चला पुढे जाऊया. प्रश्न पुढचा आपल्याला असा आहे की खालील काव्य पंक्तीतील वृत्त तुम्हाला ओळखायचे आहे. द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश, द्रव्यास हे गमन मार्ग यथावकाश, तर कोणतं वृत्त आहे तर वसंत तिलका. कोणतं वृत्त आहे तुम्हाला वसंत तिलका. तुम्ही जर तुमचं पुस्तक बघाल तर पुस्तकामध्ये सुद्धा या बऱ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रश्न पुढचा आहे तुम्हाला, कंसातील पक्षी सॉरी वृष्टीनुसार कंसातील सूचनेनुसार वाक्यात रूपांतर करायचं आहे. एक मिनिट, प्रश्न पहिला आहे तुम्हाला, भारद्वाज पक्षी फारच सुंदर दिसतो आहे, तुम्हाला उद्गारार्थी करायचा आहे आणि विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करायला हवा. प्रश्नार्थ करायचं आहे, कसं करणार बघा इथे तुम्हाला. सॉरी कुठे गेलो इथे, इथे हा. तर किती सुंदर दिसतो भारद्वाज पक्षी आणि शेवटी तुम्हाला उद्गाराचं चिन्ह वापरलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करायला नको का हा प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला प्रश्नार्थक झालेलं आहे. बरोबर, आणखी पुढे जाऊया बघा. शब्दसिद्धी, शब्दसिद्धी तुम्हाला विचारलं, वर्गीकरण करायचं आहे प्रत्यय घटित शब्द आणि उपसर्ग घटित शब्द. आता प्रत्यय आणि प्रत्यय आणि काय दिलं तुम्हाला उपसर्ग. प्रश्न काय तुम्हाला, सामाजिक अभिनंदन, नम्रता आणि अपयश या शब्दांनी तुम्हाला काय करायचं, एक तर प्रत्येक घटित यातले दोन प्रत्येक घटित आहेत आणि दोन काय आहेत उपसर्ग घटित आहेत. ओके, चला दोन आहेत प्रत्येक घटित आणि दोन आहेत तुमचे उपसर्ग घटित. चला काय उत्तर बघूया. इथे प्रत्येक घटित शब्द आहे तुमचे सामाजिक आणि नम्रता, सामाजिक आणि नम्रता प्रत्येक घटित शब्द आहे. उपसर्ग घटित आहे तुमचे अभिनंदन आणि अपयश. बरोबर, आता उपसर्ग आधी लागतो आणि प्रत्यय नंतर लागतो, तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो काय म्हणतो त्याला, सफिक्स आणि प्रिफिक्स, सफिक्स आणि प्रिफिक्स. गेटिंग, समजतंय. चला पुढचा प्रश्न काय बघा, क्वेश्चन नंबर 4 हियर. सामान्य रूप खालील वाक्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करायचा आहे. वाळवंटी प्रदेशात झाडांना काटे असतात, प्रदेशात आणि झाडांना, मूळ शब्द काय आणि सामान्य रूप काय हे तुम्हाला विचारलेलं आहे या ठिकाणी. मूळ प्रदेश काय आणि सामान्य रूप काय. बरोबर, चला सांगूय तुम्हाला मूळ प्रश्न आणि सामान्य रूप काय याचं बघा. इथे तर मूळ प्रदेश आहे बघा प्रदेशात, मूळ शब्द काय आला तुमचा प्रदेशात, मूळ शब्द आहे प्रदेश, सामान्य रूप प्रदेशा, कारण तो जो आहे ना तो प्रत्यय आपण काढून टाकला इथून. मूळ शब्द आहे झाड आणि त्याचं सामान्य रूप आहे झाडा, कारण जो ना आहे ना तो आपण काढून टाकलेला या ठिकाणी, म्हणजे असं सामान्य तुम्हाला मिळेल. पुढे बघा काय तुम्हाला, सामान्य रूप आणि तक्ता मग सारखं तुम्हाला आता सामान्य रूप मला येतं. इथे तुम्हाला साहजिक येते, तुम्हाला न प्रश्न न म्हणजे होता नाही. इथे सामान्य रूप काय येतं, संगीता आणि दुसरं येतं हाता. संगीता आणि काय येतं हाता येतं. उत्तर दाखवतो तुम्हाला परत बघा. बघा संगीता हे सामान्य रूप झालं आणि हाता दिसतं तुम्हाला समोर स्क्रीनवर आहे बघा, संगीत आणि हाता. पुढचा प्रश्न काय बघा इकडे, हा
वाक्प्रचार दिलेला आहे त्या वाक्प्रचाराचा तुम्हाला काय करायचं, वाक्प्रचाराचा अर्थ, वाक्यप्रचाराचा सॉरी खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून त्याचा अर्थ लिहायचा आहे वाक्प्रचाराचा. संपूर्ण वर्गासमोर शिक्षकांनी सानिकाच्या निबंध लेखनाचे कौतुक केल्यामुळे सानिच्या अंगावर मुठभर मांस वाढले. तर काय येणार, मुठभर मांस वाढणे, बरोबर की नाही. आणि पर्यावरण रक्षणाच्या जबाबदारीचे प्रत्येकाने भान ठेवावे, भान ठेवले पाहिजे. बघायचं उत्तर तुम्हाला इथे मिळेल. मुठभर मांस वाढणे म्हणजे काय, तर स्तुतीने हुरळून जाणे. मुठभर मांस वाढणे म्हणजे काय, स्तुतीने हुरळून जाणे. जेव्हा आपण एखादी स्तुती करतो त्यावेळेस भान ठेवणे याचा अर्थ काय होतो, तर जाणीव ठेवणे. भान ठेवणे म्हणजे काय, जाणीव ठेवणे, हा त्याचा झाला अर्थ. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 6. इथे पण तेच आहे, तुम्हाला वाक्प्रचार दिलेलं बघा. दिलेल्या वाक्याचा योग्य वाक्प्रचारात वापर करून लिहायचं तुम्हाला. जसं कपाळाला आठी पडणे, सही सलामत बाहेर पडणे आणि भान विसरणे. सुनामीच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांना भारतीय जवानांनी सुखरूप बाहेर काढले आणि दिवाळीसाठी आलेले नवीन कपडे नमिताला न आवडले म्हणून नाराजी व्यक्त केली. तर आता या शब्दांचे जर तुम्ही बघाल तर उत्तर तुम्हाला कसे मिळतील, उत्तर इथे बघा. इथे आहे बघा. तर सुनामीच्या तडाख्यात सापडलेल्या लोकांना भारतीय जवानांनी सही सलामत बाहेर काढले आणि तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. कोणाच्या, नमिताच्या. कोणाच्या, नमिताच्या. ठीक आहे, पुढे बघूया. तक्ता पूर्ण करायचा, आगीत उडी घेणे याचा अर्थ काय आणि खूप राग येणे याचा वाक्प्रचार काय. मग आगीत उडी घेणेचा अर्थ काय होतो या ठिकाणी, तुम्हाला होतो स्वतःहून संकट ओढावून घेणे. आगीत उडी घेणे म्हणजे काय, स्वतःहून संकट ओढावून घेणे. खूप राग येणे म्हणजे काय, पित्त खवणे. खूप राग येणे म्हणजे काय, पित्त खवळणे, पित्त खवणे. ठीक आहे. हा आता जेव्हा प्रश्न क्रमांक एक मिनिट कुठे आपण, हा हे झालं प्रश्न क्रमांक एक सेकंड. हा 4 ओ 4 आ काय प्रश्न बघा तुम्हाला इथे. शब्द संपत्ती भाषिकात जसं आता मला विचारलं तुम्हाला पुढे, समाधी शब्द नदी आणि माणूस त्याचे समाधी शब्द काय सांगा. बरं सोपं आहे, नदी आणि माणूस काय समाधी शब्द. नदीचा शब्द समान होती सरिता, नदीचा समाधी शब्द काय तो सरिता, माणूसचा माणूस मनुष्य वगैरे. बघा नदीचा समाधी शब्द तुम्हाला सरिता आणि माणूसचा येतो मानव. सहसंबंध मंद जलद विरुद्धार्थी आहे दाट विरळ, विरुद्धार्थी आहेत. प्रश्न उत्तर विरुद्धार्थी आहेत, सोपे कठीण विरुद्धार्थी आहे. त्याचबरोबर ठरवलेले व्रत मध्येच तोडणे याला म्हणतात व्रतभंग. पाया चप्पल न घालता त्याला म्हणतो आपण अनवाणी. काय म्हणतो आपण त्याला, अनवाणी. ठीक आहे, चला पुढे जाऊया. इकडे अजून काय शब्द भाषा अभ्यास तुम्हाला करायचा आहे, पुढे बघा. पुढील शब्दांचे दोन अर्थ तुम्हाला लिहायचे. रजनी, तर रजनीचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे रात्र, रजनी म्हणजे काय रात्र, आणि दुसरं म्हणजे काय, एका मुलीचे नाव. रात्र आणि एका मुलीचे नाव, एका मुलीचे नाव आणि दुसरं आहे रात्र. शब्द समोरबद्दल एक शब्द जसं वर्षातून एकदा प्रसिद्ध होणार आहे तर आपण म्हणतो वार्षिक, आणि दुसऱ्यावर अवलंबून असलेला म्हणतो आपण त्याला परावलंबी. काय म्हणतो आपण त्याला, परावलंबी. प्रश्न तिसरा बघा. समानार्थी शब्दाच्या विविध शब्दात चार जोड्या. अव्याहत म्हणजे नेहमी, दुरीत म्हणजे दुष्कर्म, कमालचं किमान आणि अंधाचं येतं डोळस. गगन भरारी याच्यातून तुम्हाला चार शब्द परमायचे अर्थपूर्ण, जसं गगन भरारी, रान, नग, राग, भरा वगैरे. बरोबर, हे सर्व तुम्ही जेव्हा घालतो थोडेसे आता याच्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे, पण एवढाच आहे की मोस्ट ऑफ द थिंग सारखंच आहे. तुमच्या अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा याच्यातून. अचूक शब्द कुठला, अचूक शब्द बघा इथून. हा कोणता अचूक शब्द या ठिकाणी, तुमचा कल्पवृक्ष यातला अचूक शब्द तुम्हाला ओळखायचा आहे आणि संस्कृती अचूक शब्द ओळखायचा आहे. खालील वाक्य लेखन निमस लिहायचं आहे. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. हा हे शब्दाचे जे उत्तर बघाल तुम्ही तर इथे तुम्हाला मिळेल. बघा कल्पवृक्ष हा अचूक शब्द आहे, संस्कृती अचूक शब्द आहे आणि आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. इथे पूर्वज नाहीत ना, पूर्वज येत, पूर्वज. बरोबर की नाही. इथे बघा हे झालं आपलं इथपर्यंत. याच्या पुढे काय बघा. हा दोन अर्थ तुम्हाला विचारलेले आहेत, दोन अर्थ या ठिकाणी बघा. इथे जसं मन एक मिनिट. हा लायकचे दोन अर्थ, सॉरी पात्रचे दोन अर्थ होतात. एक होतो लायक आणि दुसरं होतं व्यक्ती रेखा. आणि लेखनाचं वाक्य जसं अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटाळीतून जाणार होती, हे आपण पाहिलं होतं त्या याच्यामध्ये. त्याचा प्रश्न काय बघा. हा प्रश्न आहे अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटाळीतून जाणार होती. पुढे परत विचार तुम्हाला.
पुढे प्रश्न तुम्हाला विचारलेला इथे आहे की भीष्म प्रतिज्ञा आणि निसर्ग सौंदर्य, भीष्म प्रतिज्ञा आणि निसर्ग सौंदर्य काय, तुम्हाला भीष्म प्रतिज्ञा निसर्ग सौंदर्य हे तुमचे दोन शब्द बघा, तुम्हाला शब्द पण अचूक ओळखता आले पाहिजेत. विरामचिन्ह तुम्हाला घालायची आहेत आणि त्यानंतर एक मिनिट कुठे गेलो इकडे, हा विरामचिन्ह घालायचे. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, लाल हिरव्या निळ्या बांगड्यांकडे त्याने बघितलं. इंग्रजी शब्द लिहायचे, इव्हेंट साठी शब्द काय, वर्बल साठी शब्द काय, अकरविल्ले अकरविल्ले म्हणजे काय, जसं आपण अल्फाबेटिक ऑर्डर वापरतो ना तसं ते अल्फाबेटिक ऑर्डर या ठिकाणी तुम्हाला वापरायची आहे. राईट, काय शब्द कसे उत्तर आहेत बघा, आपण जाऊया उत्तरांकडे बघायचे. अल्फाबेटिक ऑर्डर या ठिकाणी कशी वापरलेली, क आधी येतो नंतर ग येतो नंतर न येतो नंतर य येतो, म्हणून तुझा क्रम वापरलेला आहे. इव्हेंट म्हणजे काय, घटना. वर्बल म्हणजे शाब्दिक जोडी, शाब्दिक किंवा तोंडी. वर्बल म्हणजे काय, शाब्दिक किंवा तोंडी. आणि जे विरामचिन्ह आहेत पंक्च्युएशन, जसं इंग्लिश मध्ये पण होतं ना त्याप्रमाणे इथे बघा. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, लाल कॉमा हिरव्या कॉमा निळ्या बांगड्यांकडे त्याने बघितले. राईट, प्रश्न बघा पुढचा. आपल्या वाक्यातील चुकीची विरामचिन्ह, मी तिला म्हटले कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून राहाल, तुला काहीच वाटत नाही का, विरामचिन्ह थोडी चुकलेली आहे, काय मग दुरुस्त करून बघ इथे. बघ इथे मी तिला म्हटले, परत इथे कॉमा डबल कॉमा, कर्व्यांच्या पुतळ्यापाशी बसून रडायला तुला काहीच वाटत नाही. हं, ठीक आहे. आणखी काय प्रश्न बघा पुढचा तुम्हाला. जसं विरामचिन्हाचा उपयोग बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी काय वापरणार आपण, दुहेरी अवतरण चिन्ह. दोन शब्द जोडण्यासाठी किंवा जोड शब्द पट्टे पदे सुटी देण्यासाठी तुम्हाला हे चिन्ह आपण संयोग चिन्ह. पुढे पारिभाषिक शब्द बघा तुम्हाला काय विचारले आहेत. जसं इंग्लिश, हा ऍबसेन्स, ऍबसेन्सचा अर्थ काय होतो, अनुपस्थिती. डिसमिसचा अर्थ होतो बडतर्फ. आणि चौकटीत पर्याय लिहिले, चारही शब्द अर्थ पूर्ण झाले, काय पाहिजे तुम्हाला बघ. च ट पट ख ट पट ल ट पट आणि पट पट असा आहे तुम्हाला प्रश्न. प्रश्न बघा आधी, प्रश्न करणार नाही तुम्हाला, तुम्हाला प्रश्न कामचा. हा बघा हे प्रश्न तुमचे इथे दिसत तुम्हाला, ठीक आहे. उत्तर पण तुम्हाला दिलेले, ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. यानंतर आपलं आहे उपयोजित लेखन, जे आपण घेणार आहोत उद्या. कधी घेणार आहोत आपण ते, उद्या.